अशी तू हात करायला ये. वैजंता, अगं वजू, काय ग? अगं आत ये. आले. अगं कांद्याची धपाटी केली तुझ्यासाठी, ऊन हाय तोवर खा, चल ये लवकर. थांब, आले ग. साठ झिरो अठराले सहा पाच ते छत्तीस निसा बेचाळीस होतो चार बार पंचे सहा लिहून चाललंय काय तुझं? मग मला सांगायचं नाही, मी उग वाटत होते आतून. अगं झालंच, थांब. हा झालं माझं, दे बघू. धपा तू नाही खाणार? मला नग, तू खा. लोक हसत्यात बघ मला, म्हणत्यात ही पोरीला शिकून काय करणार, कोण मामलेदार करणार हाय? आपल्या धंद्यात घातली तर पाण्यासारखा पैसा मिळवल. मग लोक सांगतात म्हणून तुम्हाला शाळेतून काढून तमाशात घालणार? नाही ग बाई, लोक काय दुईतोंडी बोलतात ढोलकीवानी. मी काय तुला तमाशाच्या बोर्डावर उभी करणार नाही. तमाशात शिरून मी माझं वाटोळं करून घेतलं, आता तुझं होऊ द्यायची नाही. तू शिकून सोरून मोठी हो, चांगल्या लोकात नाव मिळवलं पाहिजे. थोडा लवकर शाळेत घातली असते मला तर आतापर्यंत फायनल झाले असते. मी चुकलं ग, मला काय कळतंय अडाण्याला. अगं आई, पण माझ्या वर्गातल्या बाई आहेत ना, त्या सुद्धा माझ्यापेक्षा लहान आहेत वयाने. सगळ्या मुली चिडवतात मला शाळेत. चिडवू देत, शाळा शिकायची म्हणजे समज सोसलं पाहिजे. झालं आता एकच वर्ष राहिलं, फायनल झाले म्हणजे कोणी मला मास्तरांची जागा दे. कशाला गती पाळी येते क? त्याच्या अगोदर एखादा गोरा गमटा बरगा उचलेल की तुला. आज दिसे का चंद्र गुलाबी, आज दिसे का चंद्र गुलाबी, आज दिसे का चंद्र गुलाबी. लागलात का परत भांगाची पट्टी काढाय? जायचं असेल त्या बरोबर हिंडा. अरे मी तुला सांगतो, येणार बरा नाही. या तमाशातल्या बाया माणसाला जन्मात उठवत्या. सगळ्या सारख्या नसतात आबा. समजा साय, समजा सारख्या. अरे काय बी फरक नाही त्यांच्यात. खरं म्हणजे आपल्या सारख्या कुळवंतांनी ह्या चाळीत राहायलाच नग. ह्या बायकाची संगत बरी नाही. मग कशात आडले? सुडीयेचा जाऊया दुसरीकडे राहायला, कशाची वाट बघताय? अरे तुला काय सांगून कसं सांगू पोरा. माणसाचा हात पाय नाना चराटानं बांधलेला असतात बारा. तुम्ही चोवीस ते आठ पत्तीस काय खमंग वास सुटलाय. भिपाटी केली वाटतं. बरं तिकट ना काय की तुझं खोलीपर्यंत वाचायला वाटतं. अगं म्हणून तर धावत आलो. आम्हाला मिळेल का एखादा तुकडा? नाही नाही का? अरे पण मी उष्ट केलंय. उष्ट केलंय? हो. मग आता पंचायत आली म्हणायची. कुठल्या बाजून उष्ट केले दाखव. इथं इथं बघू बघू असं. मावशी झकास झालेत बरं का धपाटी? अहो खरंच आजाराचा आधार सुद्धा झाली धपाटी खाऊन. आणि आलो का? नको नको. अहो ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खात नाही, थोडक्यात गोडी काय. ए तुझा अभ्यास झाला काय? नाही काय. अहो गजरा मावशी, अहो गजरा मावशी. नाही म्हणजे तुम्ही तरी जरा सांगा बघू हिला. अहो जास्त अभ्यास करणं बरं नाही, ऐन परीक्षेच्या वेळेला आजारी पडेल. ठेवते आता, तू आलाय बोलत बस थोडा वेळ. घरात छेछे. अहो मोकळ्या हवेत जरा फिरलं म्हणजे मेंदू चांगला तरतरी होतो म्हणतात. असं होय? ठेव, जास्त लिहून वाचणं चांगलं नाही. डोसकं फिरत मग काय? जा फिरून ये. मी सकाळपासून उठ. चल अगं उठ. अगं पण माझा अभ्यास. अगं उठ म्हणते नवा. उठ, जा फिरून ये. आणि हे बघा, आज माझी बारी आहे. येताना थिएटरवर या दोघं बी, म्हणजे मिळूनच येऊ माघारी. बरं बरं येतो आम्ही. हा जपून जावा बरं का.
येते आई ये आबा येतो या अहो मजेरा अहो माग काय चिकटलं बघा की अहो राड है राड अहो चिक काही नाही उमा चल घुबडत बसल अंधारात तांदळून आता आमच्या गंगेकडे सुद्धा ती चंद्री टक लावून बघते त्याला काय धाड झाली माझ्याकडे बघतीय ती अरे खरंच तुझ्याकडे बघती तू मरदा तिच्याकडे बघितलं नाहीस म्हणून तुला नाही कळलं तुझं आपलं हेच काम चाललेलं दिसतंय वाटतं कोण कुणाकडे बघते याचा हिशेब मांडायचं चला की फिरो खुरप हनुटीवरून चल गिरणीला राजा या कि वजू आणि उमा बाहेर गेल्यात फिराय वय उमा बोलला मला बसा पान खावा लहानपणापासून दोघं बी जोडीने वाढल्यात एकमेकाबिगर घटकाभर चेंज पडत नाही दोघातने बी वय की इथे या अंगणात दोघं बी खेळायचे नव्हता कोंबड्या राणी तर काय कवाची तुम्हा पाशी बोलीन बोलीन म्हणते पर बनलंच नाही बघा एक गोष्ट बोलू का अ त्याला परवानगी कशाला हवी आपली वळख काय आजची आहे भाई तसं हवं किती बी वळख असली तरी असली गोष्ट काढायची म्हणजे जरा अवघडच जात माझी वजी आता हाती धुती झाली दादा वय की पोरीच्या जातीला वाढच नाही झपाट्याची उकिरडा वाढावा तशा वाढत्यात तर काय तुमचा उमा बी आता नेटका झाला अहो कसा नेटका वाढला झालं मोगली एरंडावानी पण अजून काही कळत नाही त्याला आणि मी म्हणत होतो वकिली फास वस्तोर शिकवा त्याला मग शिकवा की माझी पोरगी वकिलीन बाई होईल लई जी शिरून ठेवलंय जावय मी दादा आज खंडोबाचा वार है बोलणं पक्क होऊ द्या तुम्ही जमिनीचं बोलणं फार आभाळ्या नेऊन भिडवलं का तुमचं म्हणणं तरी कळू द्या ये बघा पाण्यानं आपलं वळण हुडकावं म्हणजे अहो तुमची आमची सोरीक होणार कशी का माझी पोरगी 100 उजवी आहे 2-5 रुपये खर्च करायची माझी ऐपत है आडवं कशात येते ते तरी सांगा आता समजा उलगडून सांगाय हो वय लोक नग नग म्हणत असताना मी तमाशात नाचणाऱ्या बाईच्या हौशीच्या नादानं गावाकडची शेती भाती सोडली अंतमाशात शिरलो आणि तिच्याशी लगीन केलं जीव ओवाळून टाकलं मी माझ्या हौशीवर पण काय पडलं तान्या पोराला माझ्या उमेला पाहण्यात टाकून ती गेली घरदार सोडून मसणवाट केली तिनं माझ्या संसाराची मनामध्ये आलं ही चाळ सोडून शान दूर कुटुंबी निघून जावं पोराला घेऊन पण हिथंच राहिलो एवढ्यासाठी कि मला नाही तर आपल्या पोराला बघायला येईल ती आज नव्हत्या मला ठाव आहे दादा आता आपलं दुःख इसरायचं आणि पोरांचं सुख बघायचं कसलं सुख जे मी भोगलं तेच माझ्या पोराला भोगायला लावू होय कुणा बी कुळवंतानं तमाशातल्या बाईशी लगीन करू नये पण माझी पोर तमाशात नसणार नाही तिला या झंड्याचा वारा लागू दिला नाही आजवर आणि पुढे बी लागू द्यायची नाही दादा हौसा गेल्यावर तुमच्या पोराला उराशी कुणी धरलं त्याची बाळू ती कुणी धुतली मी नाही म्हणतो का गजराक्का तूच ज्ञानाचं मोठं केलंस त्याला मी जन्माला घातलं
रगत मास दूध दिलास जी मी नाही कसं म्हणू देव माझ्या तोंडात माती घालेल मग तीच वाटोळ मी करीन वजू आणि उमा दोन हेटवाय दादा मला नाही बाई ते समज खरं पण तुझ्या पाया पडतो गजरा का ही भेट तू मला घालू नकस तुझा उपकार मी कशा विपरीनं फेडेन पण ही गोष्ट होणार नाही माझ्याकडनं ठरलं माझा गळा तोडलास तरी ती भय म्हणणार नाही मी मग जाऊ मी आणि हे बघ गजरा का माफ कर पण ही गोष्ट पुन्हा काढायची नाही नाही काढणार कधी नाही काढणार तू पण काय करते की ऐकत होते तुझ्या सोरीकीचं बोलणं दरी जरवली तुझी जोते दादाला टाकली नाही तुझीच नजर लागली माझ्या पोरीचं बरं झालेलं बघत नाही तुला तळपट करणार अगोदर की असायला कळपला बाहेरला उभं राहायची वेळ झाली दिसे एका चंद्र गुलाबी हवे से एक तो गंध शराबी वा पुढ काय पुढ अजून सुचलं नाही बरं चल आपण तिथं बसू चल बस अयो भाग्याच असत जनमवर तुपरोटी खाते तुप्परोटी खाते माडी तर राहते लक्ष्मी नित्य घरात लांडते जीवा आत बघो तुझं भविष्य नको आम्हाला जा आपलं गे नक्का पाटला तर सोडून घे हे बघे गडबड करू नको हे पैसे घे आम्हाला जरा स्वस्त बसू तेही कल्याणम करील कल्याणम कर तुला भविष्य बघायचंय काय हो ना अगं बघ तू कुडबुड आहे कशाला मी सांगतो ना तू सांग तू हा नाही हात हा तर रेशमा सारखा मऊ असते ते मला माहित असते पुढे सांग पुढं पुढच्या मार्गशीर्षामध्ये लगीन होते असं नवरा चांगला मिळते अच्छा अयो सासूचा दाच नसते दाच नसते पण ते मला माहित असते पण माझं शिक्षण कुठपर्यंत आहे मला नोकरी केव्हा मिळणार ते आधी सांग बघू शिक्षण शिक्षण फायनल पास होते फायनल पास नोकरी नोकरी चांगली मिळते वा पण नवऱ्या ती नोकरी करू देणार नाही नवऱ्याचं कोण ऐकते म्हणा ऐकशी अगं हातच सांगतोय हात हो अगदी नवऱ्याच्या मुठीत राहशी हे बघ या रेषा आहेत ना 1 2 3 4 5 6 7 या मुलाचे इशे साऊट कुठला अगं नाही हे बघ माझ्या हातावर 7 रेषा आहेत म्हणून म्हटलं पुरे पुरे कळ तुझं भविष्य मला पुढच्या मार्गशीर्षात नाही चांगली 2-3 वर्ष नोकरी करणार आहे मी मग लग्न आधी लग्न आणि मग नोकरी पण काय कर तुला नोकरीची तरी काय गरज आहे का नाही म्हणजे परीक्षा संपली की आबांच्या गिरणीत माझी नेमणूक होईल मग आपण एक जगा असतो की घर बांधलं आणि आनंद मला नाही माहित भले मग कुणाला माहित उगच आपलं काय तू खूप म्हणशील रे पण ज्योतिदादांनी नको का हो म्हणायला आबांच ना ते पाहिन मी लेकराच्या सुखाआड कोणता बाप येईल आबांना जे वाटतं तेच मलाही वाटत अरे पण काय तमाशात नसलेलं आवडत नाही मला लग्नाची बायको पायात चाळ बांधून जगापुढे उभी राहिली कोणत्या पुरुषाला आवडेल अरे पण तुला कोणी सांगितलंय मी तमाशात नाचणार आहे म्हणून मी तमाशात नाचू नये म्हणून तर माझ्या याची सारी धडपड चालली मला मुळीच आवडत नाही तमाशात नाचणं नाचणं तर राहू देस पण तमाशा शब्द सुद्धा तोंडातून काढणार नाही मी खरं अगदी खरं वचन दे घे वैजू उमा
वडिलांचे आशीर्वाद लाभले आणि तुझी माझी जन्मघाट बसली तर माझ्या जातीत कोणी तमाशात नाचलं होतं ह्याची आठवण सुद्धा विसरेन मी. नाचीन तुझ्या पुढे, गाईन तुझ्यासाठी, चार भिंतीत नंदनहून सजून उमा मी नंदनहून सजून. भैचू खेळली गा खेळली बच्चा खेळली. इशू खेळलं कशाला ते? असू दे असू दे, मुलाच्या आईला. कितना पैसा भाई? दो आना. मंडळी या आबा फाटला तर्फ ही 100 रुपयाची नोट बक्षीस झाली पाहिजे. तुझ्या जोडीला तुझी काय करामत असेल ती दाखव आता. तुझी लोक हो ऐका, मी गजराबाईची मुलगी वैजंता. चंद्राबाईचा आता माझा सामना होणार आहे, तेव्हा कोण जिंकला आणि कोण हरलं ह्याचा निकाल तुम्हीच लावा. तू बाते तुळया वाया ग 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
बघू कोण तू मूर्त उपजली पट्ट्या बापूच्या पवळीची नाच सुरू झाला आणि ती गेला उठून पोचताच तुझी काय असेल घरी जवाब नाही मी तिथेला त्या बेहतरीन नाचे तू काळ्याचं पांढरं झालं आमच्या तमाशाची कंत्रा तर घेता घेतला पण आजला सामना नव्हता बघितला हा नव्हता बघितला बघितला गजरा बाई वा वा अहो दोन करवानाची निकाली कुस्ती बघितल्यावानी वाटलं बघा मी काय केलं वा वा असं कसं म्हणायचं हा पाऊस दगात न पडतो पण लोक म्हणतात आबाळाची केरपा नाही पण खरंच लई झाक तयार केली बरं का पोरीला हे घ्या आमचं आपलं छोटंसं इनाम आहे नको मला ह्याच्यासाठी नाही नाचले का हो गजरा बे असं का हो जाणत्याचे हात तो खूप लाख मोलाचा ही देणगी हवं दुवा खाती हे खुंजापूरचं पाठ समाजगिराचा आनंद आता हाय तू बरोबर हाय सर्व अगं पाया पण आता कसं राहूया की काय मग कसं गजरा बाई येत्या शनिवारी वैजयंताच्या नावाचा बोर्ड लावून टाकतो ठेवतो नाही आता माझी पोरगी तमाशाच्या बोरडावर उभी राहणार नाही असं कसं तसंच आता आम्ही तुमच्या फ्लॅटाचं तोंड बघणार नाही मी नाही आणि माझी पोरगी तर नाहीच नाही गजरा बाई तसं झालंय राहू द्या होईल होईल चला तुम्ही चला मी पोहोचवतो तुम्हाला तुम्ही कशाला त्रास घेत असेल आम्ही हक किती गप चल परशू आज पगाराचा दिवस आहे वाटेत दारू पिऊन लोक तर पडलेले असतात आणि तुमच्याबरोबर आता तळणी ताटी पोरगी आहे कुणी एखादं डांबरात वाटेत छेड काढली तिथे मी आलो आहात तुम्हाला पुसरा बळी ए बळी हा सर म्हणतो ना तुम्ही जा मोठ मी इथेच लोखलो का रे तशी काय नाही ताण लागले ताण लागले चल मला माहिती चल म्हणतोय ना नमारो तीर सैया नमारो तीर हा
नेहमी काय नेहमी बघा काय सांगितलं मी हा जंगी घावडा पडला आहे तुम्हाला काय जंगी झोप येत नाही वाटता कोण रे तू असा दोस्तान्यात बोलणार मी ओळखत नाही तुला फार घेतले त्यामुळे ओळखलं नाही मला अरे मी बाबालाल कंटाळ ठेवल्याचा मुलगा चंदूलाल शेठ चंदूलाल शेठ हो शेठ लोकांशी दोस्ती ठेवत नाही मी अरे नको ठेवू पण तू असा पिऊन उघड्यावर वावरतोस ते काही बरं नाही तू कोण मला सांगणार मी काय वाटेल ते करीन ना माझ्या जातीचा ना गोताचा बायावर हाय हो माकडे भेटत्या जंगी तू तोंड सांभाळून बोल जा मुजोरा देखील बाई फ्री की तुला नशा चढतोय आणि मला म्हणतोय प्यायलाय जा मुकडा ना भाग रिकामा बाहेर काढ लवकर लवकर अगं बाई आपण कशाला थांबायचं चल थांब जाता मी मुर्दा घेऊन जा लई मारलाही हो अरे जंगी काय करतोस मी काय वावग बोललो का आपलं सहज जाता दिसला म्हणून विचारलं अरे यार तू तर एकदम गरम झालास कळलं कळलं चल जा मुकड्याला बेश्रम आणि बघ त्या पुरीच्या वाट्याला जाऊ नकास गरीब असराप पोराय ती असली माणसं पावलं पावली भेटतात आपण जपून असं म्हणजे झालं बसा मी चाय होते काय रे काय नाही बोल की बोलाय काही सुचतच नाही बघ तुझ्या काम मी पिकलो चढेव मला हरभऱ्याचे झाड तसं नाही काय परसू कोण चंदूलालशी आणि तुम्ही इकडे आलो सर तुमची मध्ये कवा आली उम्मा ए उम्मा तू रागवलास तर नाही ना माझ्यावर मी स्टेजवर नाचले मग पण मी तुझी समजूत काढी ना आज इकडं कोण इकडे आलो होतो जरा बस बस आलीच मी कापड बघू का नको असं झालंय का ये अच्छा आजचा तमाशा बादला गड्या आम्हाला चंद्राबाईंनी फडकूनच काढलं की आम्हाला कर आमचं तोंड म्हणजे मी म्हणालो बाई एवढी मोर तुम्ही म्हणजे सूर्यामोर घ्याच बसते अरे यावर बाईची पिस्ताळी म्हणतोय अरे बरं केलंच बोललास मर्दा ते अरे आता तिच्या पडात काम करण्यात काही शोभा नाही आता हेच बघ आपल्या परमानं गजराक्काच्या पोटाला धरून ती बोरडाव चढली तर आणि आता तिला गजराक्का नकोय झाले आपण मर्दा गजराक्काच्या मेटाला जागाय पाहिजे जागायला पाहिजे ना हा ठरलो हा बोला शेठ कशी लो नाही तसं काय नाही आपलं ओके नुसते नुसती बात नुसती बातचीत बोलव किती बस व्हायचे अगं हे व्हायचे का अगं कडं बाहेर ये काय अगं बोर्डावरची चुरत बोर्डावर तिसऱ्याची असते घरात कशी नको तमाशा ये बस हा अगं शेठ काय म्हणतात बघ तरी जरा काय म्हणतात काय म्हणणार अगं मला नवल नवल वाटलं दे पावलं सा तू सर्वांना कसं काय जमलं का तुला हे कमाल आहे बुवा कमाल कसली माशीचं पिल्लू एकदम पाण्यात पावायला लागली
छतकन नवल झालं होय. खरं काय रे बाळी, मी मगाशी काय म्हणालो? तुम्ही म्हणाला बरं का, हे म्हणाले की वैजयंता म्हणजे अशी बिजली आहे बिजली, तिथं नाचणं मोरासारखं आणि गाणं आहे साळुंकी सारखं. हे म्हणाले बरं का, मी आपली नुसती मांडवलं. खरं सांगू वैजयंता, अगदी जीव ओवाळून टाकू असं वाटला तुझ्यावर. अगो बाई वैजय, तुझं नशीब फळफळलं, माडत राहून मोटारी उडशील आता शेटाने होऊन. चंद्राबाई मला नाही असं बोलणं खपत, बोला तेवढं बोला, ह्याच्या पुढे बोल नका, समजला? तुला काही पर्वत नाही कुणाची. अहो नव पायतान पहिल्यांदा कुरकुरतात, येळ लागत सुद्धा, त्या उमेवर नुसती मरून पडती. कोण तुम्हाला माफ नाही का करणार? माफ? मी दिला शब्द पाळला नाहीच, तुला आता माफी नाही. उमा, जन्म दिलेल्या आईसाठी फक्त एकदा शब्द मोडला मी तुझा, चूक झाली माझी. मोठ्या मनाची माणसं तीन चुका माफ करतात, माझी तू माझी एक चूक माफ करणार नाही का? शेवटी तू आपल्या वळणावरच गेली, चुलीचं लाकूड चुलीलाच जाणार, त्याचा इमला उभा राहणार नाही, हेच खरं. पुन्हा तुझं तोंड बघा नाही. उमा, क्षुल्लक बाबीसाठी नको रे डोक्यात राग करून घेऊस. क्षुल्लक वाटणारच तुला, नाचणं क्षुल्लक, हलक्या लोकांच्या हाताला हात लागला तरी ते क्षुल्लक, चाबरट लोकांची मुंग्यासारखी खरी रीग लागली, तुझ्या उमऱ्याबाहेर जोड्यांचे ठीक पडू लागले आणि ते क्षुल्लक. उमा काय बोलतोस तू? खरं तेच बोलतोय मी, मला वाटलं होतं की तू तरी या खतऱ्यात पडणार नाही, पण माझे डोळे साफ उघडले, तू ही आपल्या आईच्याच वळणावर गेली, खाण तशी माती आणि आई तशी पुती. थांब, एक शब्द बोल नकोस पुढं. उचलली जीभ लावली टाळ्याला, माझी आई आहे ती, तिच्या सुखासाठी काय वाटेल ते करेन मी. माहित आहे काय किमतीची आहे ती? उमा, आई म्हणजे काय ते जाणत नाही तुला? माणसेच का जनावर? जनावर जनावर कळलं आता तरी. उमा, मी तुझ्याकडे माफी मागायला आले होते आणि तुम्हाला मारलं. मारलं शब्दाचा मार शहाण्याला कळतो, पण तुझ्यासारख्या नात्र्या पुरीला खराच मार द्यावा लागतो. तर चालतो हो माझ्या समोर. उमा, पुन्हा नाही येणार तुझ्या घरी.
जोत्याचा पोट्टा हिला बघितलं की माझं डोसकच फिरत का रे शे माझ्या गरीबाचा संसार उधाळा याच्या बाण तुम्ही जोत्या ना वय तो काय संसार उधळणार तुम्हाला ठाव नाही यो जोत्या अदुगरचा तमाच घे आलो माझी बायको हौसा तमाशात नाचाय ही बिंगरी वाली नाचायची असं हलो टकमग 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 पगत राहायचं अस पण याच्या बाण जोत्यानं पळवली तिला बोक्यानं कोंबडी पळवावी तशी पण शेवटी काय झालं काय तिला सोडून ती तिसरीकडेच गेली एक कार्ट पण बापाच्याच वळणावर गेलाय गजराच्या पोरीवर डोळा आहे याचा ऐकतोय बघ कसा कान फाडून त्या पोरीचा नाच सोड म्हणावं बेट्या जातीच्या भडमुंजानं हलवायच्या परातीवर नजर ठेवू नये चाल रे बळी बरं बरं खाली टा मर्द असशील तर खून जाते दोन हात खून करेन काय समजलास का वैजंत आता नाच सोड सांगून ठेवतोय या चाकूची थाळ मला बघायची आहे जंगी तू मध्ये पडू नकोस तुला सांगून ठेवतोय या पोराला काय खुमकुतो जंगी तू मला असं घरी घरी मध्ये नकोस परिणाम वाईट होतील चाकू माझ्याकडे येऊ दे चाकू माझ्याकडे येऊ दे खरं करतो चाकू दाखवतो
पद्मास काम तुझे टांग तोडून ठेव. काय झालं? आई माझी मांडी. माझ्या ऐकुलत्या एक पोराला मारू नये, मला वनवाशी बनू नये. अरे तो घेणार मी पानाच्या तोंडाकडे बघू. हा पोरगा तुला खड्ड्यात घालणार बाबाला. याच्या इतका नादान पाजी माणूस मी उभ्या हयातीत बघितलेला नाही. या उभ्या वस्तीत मी कुणाची दादागिरी चालू देणार नाही. आणि कोणी भी खराब काम केलं तर मी पुढे होणार. अरे मला माहित आहे ते समजा गावाला माहित आहे. त्याच्यातर्फे मी तुझी माफी मागतो, हात जोडतो. चंदूला आता तुझं कदाचित नाव न घेणार बघ. काय रे त्या वैजीच्या पायी चाकू गारलास नाही का? आपल्या दोन्ही बायका सांभाळा वदार. गावातल्या पोरीबाळींच्या पाठीमागे लागू नकोस बोकडासारखा. आणि लागलास तर बिस्मिल्ला करीन. चले ओमिया. अरे पोरा काही तुझी दशा. अरे झेपत नाही त्या गोष्टी करतोय, स्वतःच उताना पडतो. चल घराकडे चल बघून घे बिस्मिल्ला कर. अरे तोंडावर चल शेख सांभाळा मोर गटार आहे माहित आहे. काय रे बाबानो जमलं का कुठं? फडा खेळलात का नाही कुणाच्या? नाही मुंबईतलं सगळं फड हुडकून छान पाहिलं पण शिऱ्याला फटच घावली नाही. मग रे असं रिकामं बसून छान कसं भागल? निदान चार माणसं गोळा करून स्वतःचा फड उभा करा. आता बघा हो ते काही एकटं सोपं आहे होय. ती बी खटपट केलीच की आम्ही पर बाये असल्याशिवाय कुणी ठेकेदार पैकाच द्यायला तयार नाही. परसू असं मोगमत का बोलतो गदरा का? जिथून तू वैजंताला आण दुर्मुर उधळावत असा पैसा उधळू तुमच्या फडावर पण वैजंताला आण. इसरा म्हणावं माझी पोर मिळणार नाही. तेच म्हणालो आम्ही. एवढं सोडून बोला. हो एवढं सोडून बोला आम्ही म्हणालो की कुणी बोलायला तयार नाही जे ते आपलं गड्याकडनं पायऱ्या दाखवते. आणि आम्ही उतरून घराकडे परत येतोय बघा. पण पठाणाकडून आणून किती दिस खाशीला? काहीतरी उद्योग बघायला पाहिजे. बघितलंय की आज म्या माझं कडं फुकलं बाजारात आणि यानं आपली ढोलकी फुकली. तर या तुम्हाला दाखवतो. ढोलकी विकली होय आणि त्या पैशाचं चिक्की विकायचं सामान आणलंय आणि म्या ही ढकलगाडी घेतली नवी. अक्का आता हा बहादूर पुलावर बसून चिक्की विकणार आणि ह्यो पट्ट्या गाडी वडणार. अगं हसतेस काय? आपल्याला धंद्याला काय तोटा गजरा अक्का? अगं रुपये रस्त्यावर पडलेला असत्यात. हा मातूर तेवढं मिळवाय अक्कल पाहिजे. होय रे बाबानू हिमतीची माणसं तुम्ही. माळावर टाकलं तर फडा निवडून आले तर मी फुटाल. जाते मी. कुठे ग? इडे वळायला. हा होय होय जा. हा काय गंगाराम बापू आता काय इच्छा? आता आम्ही निघणार व्यापाराला. होय का? हे आमचं फिरतीवरचं दुकान घेऊन होलसेल माल घेऊन किरकोळ विकावा लागतोय. आणि आमचा बी हो माल तर खाईच की बघतो भाडं मिळतंय का कुठे. बाबा लवकर. राम राम. राम राम. बाई जाते हा चाललीस ना. थांब साखरभात जिलबी आहे खाऊन घे इथेच आहे. शिवत बसते.
ठेवते चिरगुट बाजूला आणि हे घे खा. काय ग अय्या जिलब्या, आज बरे आठवण झाली तुला? कुठं आणलंय ग? आणलंय एकच दिसल्यासच म्हणलं न्याव्या. लहान होतीस तेव्हा रोज असं काहीतरी आणायला लागायचं. आई ए आई काय ग तू कामाला कुठे जातेस ग? सांगितलं हो जाते येड्या वाड्याच्या कारखान्यात म्हणून. जरा इकडे का ग? काही नाही तू जरा इकडे आले. काय म्हणतेस ग? तुझा हात बघू. हात काय बघतीयस? तुझ्या हाताचा वास बघायचाय मला. आई तू विडा वळत नाहीस. मी काय लबाड सांगते होय तुला? होय तू लबाड सांगतेस मला. या हाताला तंबाखूचा वास नाही आई, राखेचा खरकट्याचा वास आहे. ही जिलबी दुकानातली नाही, कुणा धन्वंताच्या पारातली. नाही मुष्टी आहे. नाही ग, काहीतरी शंका बघ तुझी. दुकानातल्या जिलबीला भाताची शिखर कशी चिकटते. आई तू विड्या वळत नाही. खरोखरी येणू खरोखरी येणू तू लोकांची खरकटी भांडी खाते का बाई? खरंच आहे तसं म्हणलं आहे. कमी पडा वाटू नये म्हणून लबाड बोललो मी. माती पडू दे माझ्या तोंडात. म्हणजे आता पण भलका इच्छा करू नये. मी समजावून घे सगळं. आय समजलं मन सारू सारू सरकी. मी का लहान टाकते. मी पण तुझ्या जोडीने काम करी, श्रम करी, कष्टाने मिळवले चार कसा पण सुखाने तू आता मुळीच काळजी करून काय तू मुळीच काळजी करू नको.
नाहीच दुसरा हो आमचं पुण्याला करायचा. कसं आहे गजरा मावशींच? फार अशक्त झालेत म्हण. बोलायच नाही असं ठरवलंस काय तू? मागे आपणहून बोलत होतो त्याचं काय फळ मिळालं? मी फार वाईट बोललो त्या दिवशी. तुला मारलं मी, चूक झाली माझी. चूक कसली त्यात? बरोबर केलंस तू. तमाशाच नाचणाऱ्या एका हलक्या बाईची पोरगी आणि कुळवंत आई बाप्पाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा तू मला कुत्र्यासारखं वागवलं. बरोबर केलं. कुळवंताच्या मुलानं असंच हलक्या जातीच्या लोकांना थडा शिकवायचा असतो. पण माझं ऐकून तरी ठेवायची. असं एकीर नावाने हाक मारू नकोस मला. माग लाडानं वैजू म्हणत होता पण आता मागल्या दिवसाची राख झाली. चार चौघासारखं वैजंत म्हण मला. बोल, आता तुझी पाळी आहे. हो, माझी पाळी आहे. तू माझ्या अंगावर चिखल टाकलं पण तू सुद्धा चिखलातूनच उगवलं. कुलाशिलाचा अभिमान बाळगाव एखाद्या देशमुख देसाईन तू नाही बाळगूस. हो, माझं कुलशील कळलं मला. मीही चिखलातलाच आहे. पण चिखलातल्या माणसानं चिखलातच मरावा असं कोणी सांगितले? तू त्या चिखलातून निघावस हीच इच्छा होती माझी. मग झालं काय? तुझा निर्धारच बेगडी ठरला. वेळ येताच वळणावरचं पाणी वळणावर केलं. तो चिखल परत तू साऱ्या जन्माला माखून घेतला. घेतला आणखीन घे. स्वतःसाठी जातकुळ सोडण्यापेक्षा स्वतः बरोबर जातकुळ उंचवण्यातच खरी कसोटी आहे. तुझ्यासारखे लोक जे हलकं समजतात ते हलकं नाही हे दाखवून देणार आहे मी. वैचू. होय, तमाशकीर बाईच्या पोटी जन्माला आले आहे तर तमाशाचीच थोरी पटून देईन मी. अंग थटकून बाजला होणार नाही तुझ्यासारखी. आता तुझा माझा रस्ताच वेगळा आहे उमा. तुझं पांघरलेलं कातडं तुझं तूच बाजूला केलं फार बरं झालं. फार कडू बोलतेस वैचू. आता नुसती बोलते पण तसं काही करून दाखवीन तेव्हा डोळे दिपतील तुझे. ज्यातून जन्माला आले त्या चिखलाचा मनोरा उभारून दाखवीन तरच नावाची वैजयंता. अशी मारी नकी डोळा कृपा करून. अशी मारी नकी डोळा कृपा करून. कैसं जाते म्हणून आम्ही येतील फिरून. अशी मारी नकी डोळा कृपा करून. अशी मारी नकी डोळा कृपा करून.
रात्रीची कमाई घे म्हणाव त्या डॉक्टरला आणि बरी कर माझ्या आई 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 आता तर तुझ्या डोळ्यात पाणी माझ्या 1000 रुपये करू नये ते करावं लागलं तुला माझ्या लेकीचं पाय तमाशाच्या बोर्डावर कधी लागू नये अशी उमेद होती मला शाळेत जाणार तुझं पाहून नीट बोलण्यावर जावं असं वाटत होत पोरी मला माझी लेख भरल्या घरची नांदी सुन झालेली बघायची होती मला आई त्यासाठी तरी जगणं भाग आहे ना तुला अगं जगण्यासाठी सुद्धा पैसाच मिळावा लागतो ना केळसवाडा धंदावर नाही आई धंदा कुठलाच केळसवाणा नसतो माणसं केळसवाणी असतात कष्टाची सुद्धा काम करून पाहिलीत मी पण त्यात सुद्धा धोकाच दिसला मला स्त्रीच्या आबरूची शिकारी चारी दिशेने असतात आई खरंच ग पोरी हे जग फारस पडद्याने भरलेलं आहे फार जपून वागावं लागतं पोरीच्या जातीला ते माहित आहे मला साळेसारखे काटेरी पंख असल्यापासून वावरायला येत नाही या जगात मी लावले तसले पंख चिंता करू नको साई शिक्षणाचा संस्कार केलायस तू माझ्यावर गदळ म्हणून टाकाऊ ठरलेलं तमाशाचं पाणी थेट लोक शिक्षणाच्या गंगेपर्यंत नेऊन सोडीन मी माझ्या आई तिथे साजर बोलतेस कळत नाही तुझ्या अडाणी आईला अडाणी कोण म्हणेल माझ्या आईला काय बोला झाली का झोप हो हा सकाळी सकाळी तुमचं दर्शन आजचं काय सांगावं तुम्हाला अहो रातभर डोळ्याला डोळा नाही का तुमच्या पाठीवर काय आहे ना काही वेणी तुमची अहो सापावाणी लोमकळ तुझी डोळ्यामुळे रातभर सापावाणी मग भीतीने काहीच कुठलं आत्ता आवा पाठवत काही म्हणजे काय बट्टा म्हणजे कुठे होय फुटाया अहो बटर बिस्किट असतं तर लय जणींनी खाल्लं असतं चार बुडून अरे आबा पाटलं तर काळीज म्हणजे कासवाचे पाट आहे पार अरे काही व्हायला लागलं असत्यात रगात नाही तर जखम नाही काय रे तुला कसं ठावं आपण ऐकत आले वाढवायला काय पाटील कसं काय होतं कालचा तमाशा आता हे काही विचार नाही झालं अरे खुल्लापूरचा पोलीस पाहतील मी होय होय पण सकाळी उठता चूल न बनता तुमच्या दाराशी आलो दरवेशाबानी आता जास्त समजा की काय ते आवं ही बयाम जिंकी तलवार आहे तलवार तिथले डोळ म्हणजे भाल्याचं फळ आहे दिसत पुरे पुरे आता रबरी फुगा फुगल्यासारखं नका आम्हाला फुग आम्ही आपली गरीब माणसं पण ते गुणानं श्रीमंत आहे की मुलुक भर आम्हापाशी मुलुक भर पैका आहे पण आमचं गुण नाही ते चांगलं गावामध्ये रोज मारा माऱ्या कोर्ट कचेऱ्या बर ते जाऊ द्या आता एक बोलू का बोला की एक कशाला 10 बोला नाही म्हणजे एकदा तुझं पाय आमच्या पांढरीला लागू पांढरीला अगं बाय तिथं रोज मारा माऱ्या कोर्ट कचेऱ्या मग मी आलं म्हणजे संपलं एपा आम्ही सच्ची माणसं आम्ही जाणाराला राम म्हणणार नाही राहणाराला जा म्हणणार नाही एपा हा ज्याच्या त्याच्या खुशीचा मामला आहे माझ्यावर विश्वास असेल तर हे सुपारी आणि यो इसा पण कशाला आम्ही येऊ की तुझी ठेव ठेव रीत आहे ती ठेव एपा वैजयंता बाई आवत्या पुनवाला जत्रा आहे देवीची आमच्या खुलापूरला त्या वक्ताला तुम्ही हजर राहायचं कबूल कबूल की आता हे काय बोलणं झालं बघ शाबास हे मात्र अगदी आभार मान्य लोक काम झालं बघा हे पावयजांचा आमच्या गावामध्ये 2 फळे आहेत अगदी जोरकास होय एक गमालांची म्हणजे आमची आणि दुसरी सवाखंड्याची त्यांनी दुसरा तमाशा आणण्याची योजना केली आहे पण करू दे आपला तमाशा मात्र गुजवा टाकला पाहिजे काळजी सोडा पाटील आमचा रुपये म्हणजे राणीचा पाय राणीचा बाद नाही वाजायचा
ठाण ठाण वास अंग हस्ती बर येऊ मी आता अजून 12 भानगडे उरकायचे आहेत थोडं चहा घेऊन चला आता चहा बिची काय नको भानगड काढू येईन पुन्हा कबा तरी हा मात्र हे बघ बराबर ते पण आला हजर राहायचं हा त्याची काळजी नको हे म्हातारे इकडे ये काय रे तंबाखू देतो दे बाबा कुठे निघालीस चालले बाबा कामाला चार घरची भांडी हायती धरलेली येडी आहेस येडी भांडी कशाला घासतीस तमाशात शिर तमाशात बरं होईल तुझं रोज एक पाटील येऊन वंजळभर नोटा घालील तुझ्या पुढ्यात बिचलं काय रे नीलाद्र्या तुझ्या जीवाला काय हार रामाधर्माच्या पारी मला बोलावून म्हणतोया तमाशात ना तुझ्या आईला नाचू जा कशी मिरची लागली म्हातारीच्या नाकाला काय कशी मिरची लागली म्हातारीच्या नाकाला काय रे काय म्हणतो तुम्हाला हे असं बोलू का असं बोलाव कुणाच्या बाजी भीती आहे काय मला आम्ही काय कोणाचं नाव घेत नाही पण कुणाला बोलता हे कळतं का असं त्याला अरे कळलं तर कळलं कोण फासावर देतं ते बघतो मी फासावर नाही कुणी देणार पण लाथा देतील एके दिवशी दुसऱ्याला देण्यापरी तूच दे गेट बाबाचं पांग ये लाथा तू त्या बायांची कट घेऊन मला टाकवतोस बाय माझ्या परीस त्यातूनच जवळचे आहेत उद्या तमाशात शिरशील शिरीन आणि शिरणारच हा तुम्ही काय केलं तुमच्या जवानीच्या काळात तमाशा नाही केला दुसऱ्याचा संसार नाही मोडला कोण म्हणतं कोणी सांगितलं थोड्या अरे चाळ कोकलतो तुमच्या नावात करून सोडून नामाने राही म्हणे कुळवन तुमच्या कशा आक्रमाशी नेकावळी बघ तुम्ही काय बोलत असेल पच्चाळीस भात होता गेल मला मारायला निघायो पोरगाच्या बायांची कण घेऊन माझ्या दोस्त्या धोंड घालायला निघायो काय नाही जीवार उठलो थांबा तुमचा जीव आणि तुमचा संसार हा मी चाललो कोण दाखवणार नाही मी तुम्हाला तुम्ही माझे बाजीराव तुम्ही
अन्नदाता कंत्राटदार बोरडाव नाचणाऱ्या साऱ्या बावल्यांच्या दोऱ्या माझ्या अशी आहे. मी नाचवीन तसं नाचलं पाहिजे त्याने. मी दोरा सैल सोडला तर तोंड घशी पडशील माहित आहे. अरे जा कलाकारांना पाहिलं समजतोस काय तू. थिएटरची सुद्धा किंमत नाही तुझ्या थिएटरला. कनाती लावून खेळ करीन तिचा समोर पोस्ट पाडीन तुझं थिएटर. माझ्या गळ्यात गाणं असेल तर येईल पब्लिक. दलालीचा दम कशाला देतो. वेळ आली तर खेड्यापाड्यांच्या उघड्या मैदानावर नाचेल. थांबा भाई जाऊ नका. अरे चंदू कुणाशी कसा बोला एवढं मी कळत नाही. तुला मूर गाडवा जास्त बोलणं मनावर घेऊ नका. अजून बच्चा आहे तो. तुमचा उद्या शिदा घेऊन जा आणि रिसर बाहेर जाया. येईल पण तुम्ही जातीने हजर असा. होय तर मी जातीने हजर राहील. काही काळजी करू नका. चल पाशी राहा उद्या जरूर यार. काय करावं मला खानदेशून चार आले. उद्या सकाळच्या गाडीने जायला पाहिजे आणि तू इथे असा घोटाळा करून बसला. काही काळजी करू नका बाबा. मी इथलं सांभाळून घेईन. अरे काय सांभाळून घेईन. मधून मधून दम दिला पाहिजे या बायांना. मी समजून झाले. बरं बरं नाही तर गोंधळ कशी. काही काही गोंधळ नाही. जाऊ मी अगदी खुशाल. तर आज मी काळजी जाऊ ना. येणार येणार येणार. तुमची लाडकी वैजयंता सातारकरी दणदणीत नवा वग लाख मोलाची इज्जत. येणार येणार वैजयंता आपण रूप वाघाच्या जवळ्यात जायला येणार. नाही आली बस आली तुम्ही किती वाट बघायची. बसून बसून बुडाला वारू लागायची येळ आली. हा बाया कुठे मी नाही कुणाल जाऊ. काहीतरी घोटाळा झालाय नाही तसा वेळ नाही लागायचा. बराबर बराबर आहे. खरंच आज काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय. बाई दादा. अहो बाई दादा इथं का पडलात. काय नाही रंगपंचमी केली रंग वय जास्त झाला. तुम्ही कुठे आवाज. कमाल झाला. तुम्हीच नाही का सकाळी सांगावा दिला म्हणून बाबाला चिटकडे शिदा घ्यायला निघा. जाऊ नका. बाबाला शीट हत नाही. तू गेला एक खानदेशात बापाचं नाव सांगून एकानं बोलवलंय तुम्हाला. तिच्या मनात बाप आहे. काय बोलवता काय तुम्ही. नाही नाही तिचा बाप आहे. बरोबर आहे. बाप आहे बाप आहे बाप. या चंद्रा शेटचा हुकूम गेला. लांकेच्या घरात शेरीनं जाऊ ना. कुठे आहे बया. कुठे हाजू कुठे. काय नाही आली अजून. आली होती. आली होती कुठे. गेली गेली. कुठे गेली. याकडनं गेली. असे तिला पकडा तिला पकडा. Thank you.
काय गावते असं बघत चुरमुर का मला वाचवा चंदूला त्याची साथीदार माझा पाठला करतात असं मी काय करू तुझा घरी जाणी मी पाहतो त्यांच्याकडे जा जा वा 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 माघारी नाही तर मुर्दा पाडी नाही काय का काय रे चंद्या तुला विचारणार आहे का नाही कोणी खबरदार पुन्हा त्या पोरीच्या वाट्याला गेलास तर कुठली पोरगी आम्ही कोणाच्या वाट्याला गेलो आम्ही सहज निघालो होतो फिरायला चौपाटीवर फिरायला ही काय फिरायची वेळ चला चला फिरायला जात आहे बदमाश ठीक आहे झोपले पाहिजे का चोरीच्या पाठवून गोष्ट मारले पाहिजेत लेगा नाही काही चला इन्स्पेक्टर शिंदे बोलतोय कशी काय पेशंटची तब्येत नाही काही आशा हो आपण जबानी घेतलीच आहे ठीक आहे ठीक आहे अच्छा अच्छा थँक्यू पुढे बोल 8 वाजायच्या वक्ताला तू जंगी लोखंडी गज घेऊन आला आल्यापेक्षा म्हणाला अरे चाल्यानं तुम्ही सगळं मिळून त्या गरीब बाईची आबरू लुटणार होता असं हो का आणि वय नाही म्हणायच्या पहिला टोला त्यानं मला हाणला टोले तशी मी जमिनीवर पडलो आणि जंगी चाकू घेऊन चंदूला लोटवला आणि चंदूला जंगीला फसकला अभय साहेब आणि तुम्ही सगळ्यांच्याकडे वार केले अभय नाही साहेब पुढचं मला काय समजलं नाही मी बेसुधून जमिनीवर पडलो होतो हे सगळं खरं सांगतोयस का अभय साहेब चंदूलालच्या खोलीत सगळं झालं मग रस्त्यावर मारामार कशी झाली रस्त्यावर मारामारी झाली तेव्हा आम्ही घराकडे जात होतो ना का होय साहेब आम्ही घराकडे जात होतो बदमाश झूर बोलताय वाघमारे त्याला जा फिरून आला पाहू चला चला ए बाई इकडे नाव काय वैजयंता बापाचं नाव बापाचं नाव काय आईचं नाव गजराबाई सातारकर तमाशात नसते सगळं काय झालं तर खरं खरं सांग सकाळी 11 सुमारास बळी माझ्याकडे आला होता तो मला म्हणाला की बाबाला मी तुला शेदा घ्यायला बोलवलंय सकाळी मी कामात होते म्हणून संध्याकाळी गेले त्यावेळी बाबालालच्या घराबाहेर बळी मला भेटला तो दारू पिऊन तर झाला होता तो मला म्हणाला काय म्हणाला मला म्हणाला की तू आतमध्ये जाऊ नकोस गेलीस तर जन्मात मी कायमची उठशील बाबाला इथं नाहीत चंदूलालच्या मनात ताप आहे इतक्यात मी चंदूलालचाच भयंकर आवाज ऐकला आणि तिथे घाबरून पळाले तेव्हा चंदूलाल त्याची साथीला माझ्या मागे लागले पुढे थोडं रस्त्यात मला जंगीदादा भेटले तेव्हा त्यांच्या कानावर मी घाबऱ्या गोष्ट घातली आणि तिथं पळाले मग पुढे काय झालं पुढं काय झालं मला माहित नाही हॅलो हा मीच बोलतोय काय जंगी मेला जंगी दादा मेला बाई तुम्हाला जरा बसावं लागेल तुमची जबानी घ्यायची
चल बस प्रेम नमस्कार विनंती विशेष खटल्याच्या हकीकती रोज वाचतो या कसल्या थोड्या सापडली तुझ्या मनाला फार ताप होत असत अशा वेळी मी तिथं असतो तर फार बरं झालं असत तुझी मला किती आठवण येते म्हणून सांग माझ्याकडून जे वागणं झालं ते विसरून जा मला माफी कर मला झाल्या गोष्टीची फार फार खंत वाटते तिथं असतानाच तुझ्यापाशी मन मोकळं करावं असं वाटत होत पण तू ऐकून घेतला असतस का तमाशात नाचलीस म्हणून मी तुझ्यावर संताप तुला वाईट साईड बोल पण मग मला कळलं की माझे आई वडील सुद्धा हात धंदा करत होते मला स्वतःचा फार राग आलाय प्रायश्चित म्हणून आपण त्या धंद्यात पडायचं असं ठरवू चंद्राच्या फळात शिरलो कोण आहे तार बंद करून काय चाललंय आज लिहितोय कोणच नव्हतं पायांच्या रूपावरती दार उघड माझ्या रूपाकडं बघ आणि मग बघ कशी लावणी शिस्ती येते अरे उघड ते सपनाची आली तशी आली का नाही आता रस बघू माझ्यावर लावणी लावणी तूच प्रत्यक्ष लावणी आहे लावणीवर लावणी कोण रचते बर काय रचली ती तो वाचून जाऊ बघू सप्रेम नमस्कार विनंती विशेष सप्रेम नमस्कार विनंती विशेष तुझ्या वाचून मला कटवेना सखेद परदेश सप्रेम नमस्कार विनंती विशेष सप्रेम नमस्कार विनंती विशेष आठ प्रहर तुम्हा संगती राहते राया का शंकाशी किंवा घेणी मना मधवाया सावली परी मी उभी बिलगुनी पाया नको ठेवू मनाच्या गुमनी रागलवलेश सप्रेम नमस्कार विनंती विशेष सप्रेम नमस्कार विनंती विशेष कुणे अधिक बोललो कधी विसरून गावे रागाने रंग ते प्रीत मला ते जाणती सखे तू तुला काय सांगावे एकमात्र सांगते नारीचा नार करी भेष सप्रेम नमस्कार विनंती विशेष सप्रेम नमस्कार विनंती विशेष वाचून तुझ्या नारीला पुरी ना जागा सांगेन जसे मी तसे या पुढे वागा केतू
किता पुरे गंध सुलविण्या नादा दोन पुरामध्ये जीवा एक असन आदे सप्रेम नमस्कार विनंती विशेष सप्रेम नमस्कार विनंती विशेष सप्रेम नमस्कार विनंती विशेष सप्रेम नमस्कार विनंती विशेष माझा नमस्कार पत्र लिहिण्यास कारण की गेल्या 10 महिन्यात माझी काही बातमी नाही त्यामुळे तू हा कुठं पाण्यात पडला म्हणत असेल पण मी इकडे सुखरूप आहे चंद्राच्या फडातून लिहितो आहे काही काळजी करू नये हातापायाने धड आहे दोन वेळा खातो पितो आणि काय पाहिजे आणि पाहिजे ते कोणाला मिळतं का परसू मामा व गंगू तात्या यांना नमस्कार वैजयंताला मी विचारले आहे म्हणून सांग तुमचं आता सुद्धा धड दिला बालपणाचा मित्र आहे माझा पण माझी बळवून नुसते विचार नव्हते असेल आता डोळं झाकायचं आणि मोहर चालायचं पूर्ण मागल्या दिसावर माती टाकावी माणसानं पुढचं दिस बघू नये चालू घडी तेवढी खरी काय काय आणायचं का बाजारात काय नाही आणायचं हे बघ आज बारी नाही ना मग वजूला तेवढं फिरायला घेऊन जा बरोबर घरात बसून कटाले मोकळ्या हवेत गेलं म्हणजे बरं वाटत होय होय मग मला कापड जरा चांगली चुकली घालायला पाहिजे काय करायची कापड बरी आहेत असं कसं जरा टोपीन जॅकेट तर घालतो आलो बरी आहे छकास वाटते नाही हो
आपण आलात ते फार बरं केलं. मी एकला येतो पण एकले येण्यात काय मजा नाही बघ. ते खरं पण कधी कधी एकटं असलं म्हणजे बरं वाटतं. तसं काय 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 माणसं जन्मभर एकलीच राहतात की कशी राहतात मला नवल वाटतंय बघ. त्यात नवल कसलं का राहावं लागतं म्हणून राहत. कुठेतरी दुखावलं माणूस म्हणजे त्याला सोबतीची सुद्धा धास्ती वाटू लागते. मेहरबानी आपल्याला दुखणार अजून कोणी भेटलं नाही आणि भेटणार बी नाही म्हणा. भेटणार नाही असं म्हणू नकोस. समजा भेटलं तरी आपण काय जन्मभर एकलंच नाही बाबा राहणार. झालं एवढं पुष्कळ झालं. आता वाटतंय घर करावं. चिमणीच्या कोट्या एवढं का होईना पण करावं. ते ऐकलंस का ध्यान कुठे आहे तुझं. मी ऐकलं की सांग ना. मला अलीकडे वाटू लागले संसार मांडावा पुरं झालंय असलं राहणं. माझे मनात हे चालवत बघ. वय हो मलाही असं वाटतं. काय की आपलं एक छोटस घर असावं आपल्या नवऱ्या मुलात रमून जावं. खरं खरं काय काय झालंय काय की बसकलीस का. काही नाही उमाची आठवण झाली मला. इथंच बसून आम्ही बोललो होतो हसलो होतो. तो आता कुठं असेल काय करत असेल कोणच ठेव. तुलाही तळमळती असते त्याच्यासाठी पर त्याला जाण आहे का त्याची. बर चल आपण घराकडे जाऊया हे उशीर झालाय. तू जातोस का मी बसते इथे. बरं वाटेल मला. बरोबर पर लय उशीर करू नकस कचरा का वाट बघल घरी. बर बर मी जाऊ का. दिसे का चंद्र गुलाबी हवेश येतो गंध शराबी. अष्टमी छाया अर्धा राती तुझी नी माझी पुरली प्रीती तुझी नी माझी पुरली प्रीती. ताराणी दुनिया झाली स्वप्न देखणी. बघ दोघांचे खर तुला फुले बघ दोघांचे घर तुला फुले निशी गंगाची बागस होती तुझी नी माझी फुलली प्रीती तुझी नी माझी फुलली प्रीती. अर्धी मिटली अर्धी उघडी अर्धी मिटली
स्वप्नातच जीव भरावा, या स्वप्नातच जीव भरावा, कैफ असा हा नित्य उरावा. अशीच व्हावी संगम भगरी, अशीच व्हावी संगम भगरी, अर्धमी अपुली नाथे तुझी माझी, फुलली प्रीती तुझी माझी, फुलली प्रीती. माता हिच काय शाबास, अगदी काही उठपटा नाही, रोवलेला आहे खाद्यवरच्या दगडावर. माझं नाव दत्त प्रभा पिंडे, तुझ? माझं नाव चंदूलाल कंत्राटवाल. गाव? मुंबई. तुमच? खुल्लापूर. खुल्लापूर. कोणी माहितीच आहे त्यातलं? आबा पाटील ओळखीचे आहेत का? ओळखीचं? अले अरे, तिची माझी वळख आता गेल. माझी माझा वैरी आहे तू. अरे त्याच्या पार्टीतल्या एका गडाला कुऱ्हाडीनं खापलला म्हणून तर आता आलं. तुझी त्याची ओळख बरी. कसला कंत्राटवाला आहे? तमाशा. जंगी खून खटला ऐकलंय का? खून खटला? हो. जंगी खून खटला ऐकलाय, ऐकलाय. एक एक कर पाहिला. अरे एक एक पाहिला. चांगली सोबत घाल मी मला. आमची कळली होती आम्हा मागाहून, आला होता पुन्हा उमाळा तुम्हाशी पाहून. दूरपणा तर तुम्ही जाविला हातावर राहून, चिडल्या साळूच्या काच्यावणी एक शब्दाची केली कुणी. आमच्या डोळ्यात आलं पाणी, आमच्या डोळ्यात आलं पाणी. तिरस्कारा नवरी जगदगून, रागा रागान गेला निघून, रागा रागान गेला निघून, रागा रागान गेला निघून. काय करू तुम्हा माग जगून, काय करू तुम्हा माग जगून.
शिरवाची पाठी भरून हात शिरवाची पाठी भरून हाता डोळ्यात माझा बघून काय करू तुला मागे जगून काय करू तुला मागे जगून राग रागान गेला निघून काय करू तुला मागे जगून काय करू तुला मागे जगून तुला बघून आला माझ्या मनी कळवळा तुझे दान घ्यावया हात नाही मोकळा एक वार घडे गप्रीत कुठून वेळ वेळा जरी हिंडे मी वाऱ्यावर मन नाही गथाऱ्यावर कुण्या काळजात माझ घर कुण्या काळजात माझ घर तिथ काळी जगेल निघून काय करू तुला मागे जगून काय करू तुला मागे जगून राग रागान गेला निघून काय करू तुला मागे जगून काय करू तुला मागे जगून कशाने झाला तुम्ही इथे कधी आले आलो तो लखात खा तुझा खेळ बघितला तुझा खेळ बघितला आता पोरा तू केला आज तुझ्या माग माझ्या घराला अवकळ आली आधार माग लागला माझी नोकरी संपली सूर खाली झाली नाही नाही हा चालल्या बघ दातावर हवी म्हणलं तर पैसा नाही या आसरा पोरीच्या वैजयंतचा जीव दुखावला मी तुम्हा बोगाची ताटातूट केली देवाला नाही पसंत पडलं ते अजून ती तुझ्या आशेवर बसली आहे बघ खरं सांगता अन्नाची आण पोरा चल सोड यो धंदा जाऊया मुंबई वय तसं कसं करता येईल बघूया पुढे घ्या पैसे घ्या आणचे पैसे इकडं बाराची राहत तू हलवायच्या घरावर तुळशीच पान ठेवून मोकळा वारी माझ्या राज चंद्रा मी दिले त्यांना ते पैसे फार जरुरी आहे त्या अरे जरुरी समजा गावाला म्हणून माझं पैसे वाटतोस का दोन दिवस सोडून असतील तेव्हा पैसे दिसते अशी लागत गावात खरंच वाटायला पण माझा काही थक्क नाही त्या पैशावर कसे तर तुझा हक्का दिल्या कापड्याचा घातला तुकड्याचा चाकर आहेत माझा हाडाची मालकी नाही मी ए बया जी बाबर घे तुझं पैसा आणि बाद पदरला दाट मारून वार घराबाहेर पडून हे मिळवलंस वय बापाची सावली तोडली आणि ही गाव भावानी जोडली पाळल्या कुटीला सुद्धा कोणी इतकं टाकून बसले तू तू तुझे जेणे गाठी बघ चंद्रा संभाव तुझा फड मला जरूर नाही मूर्खपणा केला आणि असून कशी सहन केला मला सोडून जाऊ नको तू गेलास तू जगणार नाही मरीन मरीन कावून मरीन मग मगा शिका डोकं फिरल्यासारखं बोलू माझ्या बापासमोर माझा पान उतारा का केला बोल चुकलं मला तुझे तुझी माझी ताटातच करायला तुझा बाप आला म्हणून मी बोलले तुझे उमा
त्यांचं मी संभाळ करेन, त्यांना पैसे पाठवेन, सोडून जाणार नाही. बरं बरं, माहिती नाही, तू सोडून जाणार नाही ना. देव तुला माझ्या घराची शोध. अरे कंत्राटवाल्या, असं का बसला साजारल्या कोंबड्यावानी? खर्च पत्र आले रे जातो, काय बातमी? सारी चित्रकथा झाली आहे माझी. पहिली बायको फार शीक आहे, क्षयाची भावना आहे. दुसरी बायको माहेराला गेली, दुसरा गरोबा करते. अरे मग करू दे, तू तिसरी कर. धंदा साफ फसलाय रे मला. माझा बाबा अगदी मेटा कुठे झालाय. बस इतकंच नव्हं, अरे हे भी दीत जातील, तू हिंमत धर. तू फार घट्ट काळजात आहेस रे दत्तू, तुझ्यासारखं काळीच माझ्याकडे नाही रे. मग हे प्रसंगी घेत जा माझा वापराय, देत जाईन. आता माझा एवढा कागद वाचून दाखव. तुझ्यो कागद. देवीची जत्रा तोंडाशी आली, तुमची शिक्षा भी आता संपत आली असेल. यावर्षी आम्ही आपली सवा खंड्याची वेगळी जत्रा भरणार आहोत, तयारी केली आहे. आम्ही उमाचंद्राचा फड नक्की केलाय. ठीक. आबा पाटलानं थमालाच्या जत्रेसाठी वैजयंताला सुपारी दिली. बस मी म्हणत नव्हतो तुला, ती वैजयंत गावोगाव फिरतीये, गंजा करतीये. मी मोकळा नाही रे. मोकळा असतो तर दाखवला असता तिला इंगा. मोकळं असतं तर काय केलं असतं? काय वाटेल ते केलं असतं. कोल्हापुरात जाऊन तिचं नाक उडवलं असतं. शाबास्त्र वाघा. आता बघतो तो आबा थांबायला कसा तमाशा करतो ते. कंत्राटवाल्या, मी तुला मोकळा करतो. खरंच? हे सवा खंड्याची आवला कधी खोटं बोलायची नाही. अरे तुला मोकळा करतो इतकंच नव्हं तर कोल्हापुरात तुझी राहायची व्यवस्था करतो कायमची. पण कस? तू तर उद्या सकाळी मोकळा होणार आहेस. अरे पण माझ्या मागोमाग तुम्ही मोकळा होणार आहेस. कसा? चल सांगतो तुला. गजराक्का. अहो गजराक्का. कोण आहे? मी ज्योतिबा. ज्योतिबा कुठं होता दोन्हीस? या बसा. नाही अगोदर हे घ्या, आणि हानाचार माझ्या पांढऱ्या टक्कुऱ्यात. असं काय करतास? मी त्याच लायकीच आहे. खानदेशात गेलतो उभ्याला बघाय. मग काय? तुम्ही विचारू नये ना मी सांगू नये. का? मीच माझ्या हातानं आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. बघा तुमच्या आसापुरीचा जीव दुखीवला. आता त्या दोघांचं मिलाप करीन, तेव्हाच माझं काहीच खंड पडेल. बघा तुम्ही मनात आणल्यावर समद होईल. तुम्ही का जीवाला त्रास करून घेताय? आम्ही काय म्हणलो का? इतक्या दिवसाचा घरोबा आपला मोडल कसा? पाण्यात काटी मारली तरी पाणी भंगत नाही. अहो मिळून येतच की. गप्पा त्रास करून घेऊ नका. गप्पा गप्पा. आई मीच तुझ्या आईचं पाय धरण्यापाय आलो होतो. बस बस पुरी इथं, बस इथं माझ्याजवळ. झालं गेलं गंगेला मिळालं. वैरी इसरायचं बरं का बाई? उतरा मंडळी, लई भेट झालं बघा. तुम्ही आला सर आणि तुम्ही मला लई राम राम.
पत्नी तुमची उतर घ्यायची व्यवस्था इथे केली आहे. तुमची तकड त्या पडवीत केली. चला बरं चला धावतो तुम्ही. तुमच्या युरुत पार्टीने कुणाचा तमाशा आणलाय? कोण हाय म्हणा वैजंत सातार करेल. वैजंत तुमच्या पुढे तिचा काय दम? वाऱ्यानं पाचोळ उडवा तसं उडवाल तुम्ही त्या पणाला. माझ्या बंगल्याला खरी शोभा आली मला. बाकी जागा झक्कास आहे. आता झकास माणसासाठी झक्कास जागा होईल. चला आत. तुमची व्यवस्था आली. तुमची टाईट केली आहे बाई नगारा त्या. झालं की नाही जेवण पडणार? झालं. वेळेवर आलास गडा तू. वैजंत आजच आली खुल्लापुरात. वैजंत आली? हा. चला आता दावतो तुझी शिकार तुला. आटप बिगिन. आलो. सगळीकडे हत्यारे चमकायला लागले. जत्रेत घुंगळा व्हायचा रंग दिसतोय. अरे तुम्ही हाय की बंदोबस्ताला? धमाल्यांनी भाले सज्ज केले आहेत. सभाखंडांनी कुऱ्हाडीची पाती शेवटली आहे. तुमच्या बाजूला 50 झाले तर सभाखंडाच्या बाजूला 100 कुऱ्हाडी दिसत आहेत. आमचं म्हणणं इतकं की एकमेकांनी डोकी फुटू नका. होय होय. देवीची जत्रा आहे, शांततेनं होऊ द्या. आमचं बी तेच म्हणणं आहे की आताच माझ्याकडे हुकूम आला. धमाले आणि सभाखंडी यांनी आपल्या पालख्या पहिल्या पायरीवरूनच परत फिरवायचे. कबूल. एकदम कबूल. काय पण सभाखंडानं पण जो कायदा मानला पाहिजे. हा काय की नाही. इची पालखीचा डोळा बसून गेली तर मात्र रक्ताचं शिपण राहणार नाही. ते काय होईल ते आम्ही बघू. पालखी निघण्यापूर्वीचा कार्यक्रम काय? आता पालखी निघण्यापूर्वीचा कार्यक्रम आपला निघत आहे ना. समाज ग्रंथी मिरवणूक. काय मिरवायला? मी नवी येणार. असं कसं चालेल? यायला पाहिजे. रिवाज आहे की हो. पण माझ्या वतीने तुम्ही कलगीची मिरवणूक काढा की नाही ते मी चालणार म्हणा. पण तुम्ही आला असतं म्हणजे बरं झालं असतं. पाहिजे पण मीच कशाला पाहिजे. परसू गंगू भीमराव ही सगळी मंडळी आहेत की त्यांना घेऊन चला. ही मंडळी आहेत पण वाईज आपण आला असतं म्हणजे बरं झालं असं नाही का? मला नाही जमायच. नाही जमायच मग असं काय. राहू द्या तुमच्या मनाप्रमाणे. उद्या काय बरं पाटील सांगायचं एवढं सगळ्या गोष्टी समजुतीने होऊ द्या. बर निघतो चला. मी मंडळी मिरवणुकीला गेली की ती अल्लाच ऐकली गावाला. आता बघ मी काय करतो ते. शाबास. हे तुझं हत्यार आणि ते तुझं सावज. उसाचं कांड उडवल्याने तिचं नाक उडव. कोण हाय? आलो आलो आलो. काय हो गेला? काय झोपत? माझ्या पोरीला धोका आहे. काय नाही धोका. आबा पाटील आहे तिथं. तो तिला पाळण्यात घालून दोरी वडेल. झोपा गो. नाही 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 वंगाळ सोबत पडले मला. माझा जीव उडून गेलाय. जाऊया तकडं. येता का? मग आता चला शेताकडे जाऊ.
तुम्ही काही काळजी करू नका दत्तोबा. माणसानं सापाची खांडोळी करावी तशी खांडोळी करते बघा त्या वैद्याची. अहो भर बोर्डावर तिनं माझं पान उतारा केलंय. त्याग अजून माझ्या काळजात आहे. तिनं पुन्हा तोंड बाहेर काढू नये अशी खोडकी मूर्ती बघा तिची. वैजी वैजी सात जन्माची सवत आहे माझी. हा चोड का पडलं? पित्त भडकलं तुमचं. लिंबाच्या रसात सोडा प्याला म्हणजे जरा आराम पडेल. एक खुश खबर सांगू काय तुम्हाला? सांगा की तुमची ती वैजयंता. हा तिचं काय? अहो ती तुम्ही मारल्या बिगडत मरणार आहे आज. हो त्याची ती मेली तर पेढे वाटेल सगळ्यांना. साडे चोळून नेशील तर खुंदापूरच्या आंबाबाईला. पण तशी ती मरणार नाही. नाही आजच मरणार. हा चंदू शेठ कॉन्ट्रॅक्टर आहे ना, तुरुंगातून सुटून आला. अगो बाई ज्योतीचं नाकच कापणार. असं गेला बी असेल पाटलाच्या मायाकडे. हाय अंबूबाई हेच देग ते चंदू शेठला. हा बटक्यू तो हलके आहे ते माहीत होत, पण इतकी नीट असेल असं वाटलं नव्हतं मला. जोडीच्या कलाकाराचं मरण चिंतणारे अवधूत आहेस तू. तुझी सावली सुद्धा अंगावर घेऊन ये. बघू आता वैजीच्या वाट्याला कोण जाते ते. दत्तोबा माझ्या उमेला वाचव, लई हिरवे डोक्यात आहे तू. बरच सर तर काहीतरी करून बसेल. डोसक फुटेल त्यात. डोसक फुटत आहे. पळ्या पिऱ्या सोना पांडो जी हे बघा आता तुम्ही गेला त्याच्या पाठीवर राहा. चला रे चला.
मला वाटलं असेल हा चंद्रलाल मरणार चंगाच्या तारात नाही. दगडाच्या भिंती फोडून आला आहे तुझ्या मागावर. जिंदगी बर्बाद केलीस तू माझी. तुला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही चंद्रलाल. माझ्या नाताने इतकं भोगलंस तरी अजून डोळे उघडले नाहीत तुझे. जन्मभराची तान भागवायची का मला. बस दुसरी काय इच्छा. तुला एकटा मिठी घेईन आणि मग मरणारा. फेकडेस चंदूलाल. पाप करायला सुद्धा छाती लागते ते तुझ्यापाशी नाही. फेकड नादान दुबळा आहेस तू. मी फेकड? हो हो तू फेकड. छातीचा असतास तर असं चोरासारखा आला नसतास. मला 100 जणांना ओढून नेली असतीस आणि मग तुझं ताकदवान मनगट बघून मी तुझ्यावरनं जीव आवून टाकला असता. आता नसता अवसान आणू नकोस. जा माघारी आणि बस खुबडासारखं खबदाडा तोंड लागू. हा चुकादम माहिती आहे मला. वगातलं बोलणं इथं कामाला नाही येत. चंगी सारख्या दाड माड माणसाला आडवा केलाय मी. तू तर गवळी कापली. अजून एक गोळी आहे शिल्लक. जीव वाचवायचा असेल तर ठीक बाहेर. चालली बाहेर. असं काय करता बाई? आजच्या सामन्यात कसं होणार? कसलं सामना कसलं काय? माझ्या नशिबाचा खेळ खंड होईल. जी तुम्हा सिद्धीर आला तर त्याला सांग तुझ्या पायची धूळ भांडारा म्हणून या चंद्राने कपडे लावले. आणि सव्वा खंड्यामागं लोक म्हणजे लांडग्यामागं मेंढरू आहे बघ. गावासाठी पाया पडतो मी तुझ्या. एवढा ऐक माझं. बिहारपणा पदरा घेऊ नकस आणि आमच्या पदरी आपही देऊ नकस. अगं पिढ्यान पिढ्या या गावाची सेवा करीत आलो आम्ही पाटील मंडळी. बरे पाटील करत आहे. मी आहे बोर्डावर उभी.
मंडळी आमची तमाशगीर मंडळी एकाएकी शीत पडल्यामुळं आमचा तमाशा काही उभा राहत नाही. तेव्हा आपलं गावचं शाहीर गणपतराव परी हे आपला श्री पवार ऐकवत्या आणि आपली करमणूक करत्या. आपली जीत झाली. सभाखंडाचा तमाशा आता उभा राहत नाही. धर्माने जिंकले. हे जिंकल्या नदी आणलं बोललो आता मैदानात मग बघू कोण जिंकतोय. अरे हा हा तू ती असा मैदाना आम्ही तयार आहे. ऐका ऐका मी उमा जगदाळे शाहीर. तुम्ही शांतपणे ऐकून घेणार असाल तर मी तुमची काही सेवा करीन म्हणतो. आम्हाला तुमचा तमाशा तर मग बसा का. अरे आई मंडळी उमाचंद्राचा फड म्हणून जो म्हणतात त्यातली चंद्रा इथं नाही पण आम्ही बाकी सर्व मंडळी कोणत्याही पार्टीची सामना करायला तयार आहोत. मग तिथे का उभा बोर्डावर चढ जेवढा तुम्ही त्याला बोलतोय आज अमुरा समोर मांडव घातले ते कशाला. हे दोन मांडव म्हणजे गावातील तुळशीचे दोन तोफखाने. गावातील तुळशीचा आमचा संबंध नाही. अरे गावातली तुरस गाव बघून घेईल. तुझा आणि वैजंतचा सामना होऊ दे की होईल पण तो इथं या देवळाच्या कट्ट्यावर. हे स्टेज धमाल्यांचं नाही किंवा सभाखंड्यांचंही नाही ते देवाच आहे गावाच आहे. ठीक आहे देवळात होऊ दे पण 10 गावं जमल्यात असे न त्यांची तान भागलीच पाहिजे आणि सामना झालाच पाहिजे. मी त्यासाठीच इथं उभा आहे पण बाईंचं काय म्हणणं आहे. सामना होईल आमच्या बी देवळाच्या कट्ट्यावर सामना होईल. सवाल होते जबाब होतील हार जीत बी होईल. हरल तो जितल त्याचं पाय रे. बोल ऐका बोल मग होत जाऊ सामना होईल जाऊ सामना. अगं काय सामना करू तुझ्याशी नारी जात तूज वळी ग हुकुम पाळीचा पुरुष जातीचा तरे जिंदगी सगळी ग बाळपणी तू धाक पित्याचा तरुणपणी तुला हवा पती वृद्धपणाचा पुत्रा हाती स्वतंत्र बुद्धी तुला किती. पण सांगू शाहिरा पुरुष जातीचे फुका फुकी
मग तूच सांग ग कोणासाठी सावित्री ते दिव्य करी सावित्रीची कथा सांगते पुरुष प्रीतीची मातबरी पती वासुनी कसे जगावे हात पियेला प्रश्न पडे इथे तर ठरला पुरुष श्रेष्ठ गे चतुर तारिके बोल पुढे अज्ञानाने नकोस बोलू आभाळाची सुता धरा गती कशाची सूर्या भोवती फिरे नारती घरा घरा पुरुषासाठी नार जन्मते पुरुषासाठी जन्मतिचा वृक्षा वाचुनी जन्म पांगळा फुलारणाऱ्या वेलींचा नागे चतुर्पणात व माझ्या मार्गी तूत पुढे हा नारी नराच्या प्रेमा वाचवी जगावरी या काय घडे हवा कशाला कलह सांग हा आपसातला खुळ्या परी हार जीतीची हौस तर खोटी तुझी न माझी बरोबरी मंडळीनो ऐका देवीच्या कीर्तनात जे घडणार नाही ते घडलं ही दोघं एक झाली आता या बाहेर गावच्या लोकांचा आणि सभाखंडे यांच्यातलं वैर काय संपू दे या या दत्तुबा या कोण फौजदार साहेब फौजदार साहेब आजपासून धमाले आणि सभाखंडे यांच्यातलं वैर कायमचं संपलं आणि तुमचा तराज व्यवहार असला बोला देवीच्या नावाने देवीच्या नावाने आपण म्हणजे आम्हा तपासगिराचे देव तेव्हा आपल्या समक्ष मी माझ्या पोराचा हात या गजाबाईच्या पोरीच्या हातात देतो तेव्हा आपण आशीर्वादाचा तांदूळ टाका आणि टाळ्याचा बँड होणार